जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करण्यात आली आहे, मात्र समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या असून पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर यादी तात्काळ प्रकाशित करून वेतन निश्चित करावी, सदोष समायोजन तात्काळ करावे, विस्तार अधिकारी रिक्त पदे तात्काळ भरावी आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पुरोगामी शिक्षक समितीने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या धरणे आंदोलनात शेकडो शिक्षकांचा समावेश होता. जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनाला मागील 6 महिन्यापासून शिक्षकांच्या प्रलंबित समस्यासाठी विविध प्रकारचे निवेदनं, विविध प्रकारच्या मागण्या देणं सुरू आहे. भेटी घेतल्या सर्व अधिकाऱ्यांच्या, तसेच 1-2 वेळा चर्चेसाठीसुद्धा बोलावण्यात आलं, मात्र या चर्चेतून काहीही फलित निघालेलं नाही आणि त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहे. अगदी छोट्या छोट्या मागण्या आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेलेलं दिसून येत आहे. परंतु अजूनही शिक्षकांचे सेवापुस्तक क्लिअर नाही आहे, अनेक त्रुट्या आहेत, तर त्या 100% त्रुट्या दूर करून सेवापुस्तकाची व्हेरिफिकेशन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. अजून एक महत्त्वाची मागणी आहे की 6व्या वेतन आयोगाचे हप्ते, त्याचे हप्ते अजूनपर्यंत जमा झालेले नाही आहे. DCPSच्या पावत्या, हे नवीन शिक्षक आहेत, त्यांना DCPS योजना लागू आहे, त्यांच्या पावत्याचा काही एक हिशोब नाही आहे. फक्त शिक्षक विभाग सोडला तर कर्मचारी आणि इतर विभागातले खाजगी शिक्षक यांचं सगळं काम झालेलं आहे, त्यांचा पावत्या मिळायला हिशोब झाला आहे. जिल्हा परिषद शिक्षकावर का अशी संक्रांत यावी, त्यांना का वाट पाहण्याचं धोरण ठेवावं.